सिडकोच्या या कामांमध्ये 2000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे कॅगने ताशेरे ओढल्यानंतर जी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत, आपण पाहूया. बघा, जी 24 तासचे हे काही सवाल आहेत. कॅगच्या अहवालातून सिडकोचा घोटाळा उघडकीला आलाय का? सिडको बोर्डाचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री या घोटाळ्यांच्या बाबतीत अनभिज्ञ कसे? तत्कालीन नगरविकास प्रधान सचिवांनी फडणवीस सरकारला अंधारात ठेवलं का? सिडकोच्या कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी का? सिडकोच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला सध्या पदाविना का ठेवलंय?